नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनिअर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बघणार आहोत की महापारेषण भरती महापारेषण भरतीमध्ये जे काही आतापर्यंत अडचणी आल्या त्यानंतर आत्ता रिसेंटली फॉर्म सबमिशन वगैरे झालेले आहे आणि आता आपण एक्झामची किंवा परीक्षेची वाट बघतो आहोत त्यामध्ये आय टी विद्यार्थी असतील किंवा बीई विद्यार्थी असतील किंवा ज्या काही पोस्ट आता पेंडिंग आहेत सिनियर पोस्टसुद्धा आहे त्यासाठी सगळे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले ते सगळ्या एक्झामसाठी वाट बघत आहे महावितरणसुद्धा भरती सध्या पेंडिंग आहे पेंडिंग म्हटल्यापेक्षा एक्झामची वाट बघतो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं किंवा सगळ्यांचं असे मागणी होती की इलेक्शनच्या आधी म्हणजे इलेक्शन साधारण नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे तर त्याआधी एक्झाम हवी अशी आपली आशा आहे अपेक्षा आहे त्यानुसार काही ईमेल किंवा ट्विटर ट्विटर कॅम्पनसुद्धा करण्यात आलेले आहे तर त्या अनुषंगाने बघा मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट आले ॲक्च्युली यूट्यूबवरसुद्धा आहे पर्सनलसुद्धा काही मेसेजेस आले आहे की सर अशी अशी डेट न्यूजमध्ये आलेली आहे किंवा यूट्यूबवर आलेली आहे किंवा माहितीमध्ये आलेली आहे तर ही डेट एक्झाम डेट कन्फर्म आहे का नऊ तारखेला म्हणजे नऊ सप्टेंबरला एक अतिशय महत्त्वाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे बघा महापारिषांकडने महाट्रान्सपोरच्या साईटवर आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ते शेअर केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक्झॅमिनेशन शेड्यूल इन्क्वायरी फ्रॉम कैंडिडेट्स एक्झॅमिनेशन शेड्यूल इन्क्वायरी फ्रॉम कैंडिडेट्स इन्फॉर्मेशन देअर ऑफ म्हणजे बघा जे, जे काही विद्यार्थी मित्रांनी इन्क्वायरी केलेल्या होत्या किंवा uh, माहितीसाठी कॉल्स uh, केले असतील मेल्स केले असतील वगैरे त्याचा रिप्लाय म्हणून त्यांनी दिलेला आहे तर त्यामध्ये बघा त्यांनी म्हटलेलं आहे uh, जे काही पोस्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर वगैरे किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डी वाय डी वाय वगैरे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन टेलिकम्युनिकेशन किंवा टेक्निशियन वन टेक्निशियन जे काही पोस्ट का हो आहे विद्युत सहायक असेल सगळं सगळ्या त्या सगळ्या आट पोस्ट इथे दिलेले आहे इट हॅड बीन मेन्शन इन ॲडवर्टाइाइाइजमेंट्स दॅट ऑनलाईन टेस्ट विल बी टेंटेटिवली कंडक्टेड इन द मंथ ऑफ ऑगस्ट अँड सप्टेंबर ठीक आहे असं यांनी म्हटलेलं होतं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये द वर्क ऑफ कंडक्टिंग ऑनलाईन टेस्ट फॉर अबो पोस्ट इज अंडर प्रोसेस अंडर प्रोसेस आहे बघा अतिशय प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक सेंटेन्स हे अतिशय महत्त्वाचं असतं लक्षात घ्या त्यामध्ये इन कोऑर्डिनेशन विथ थर्ड पार्टी रिक्रूटमेंट एजन्सी म्हणजे आय बी पी एस थर्ड पार्टी रिक्रूटमेंट एजन्सी द एक्झॅमिनेशन शेड्यूल ऑफ ऑनलाईन टेस्ट फॉर अभो पोस्ट हॅज नॉट बीन फायनलाइज म्हणजे डेट अजून फायनलाइज करण्यात आलेली नाही हे लक्षात घ्या वन्स ऑनलाईन एक्झॅमिनेशन शेड्यूल इज फायनलाइज इट विल बी पब्लिश ऑन कंपनीज वेबसाईट कंपनीची जी वेबसाईट आहे महाट्रान्सको डॉट इन ठीक आहे अँड ऑल्सो नोटिफिकेशन फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर्स शॅल बी पब्लिश द कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू विजिट कंपनीच वेबसाईट कंपनीच्या वेबसाईटवर जाऊनच कोणतंही नोटिफिकेशन फायनल समजायचं कोणतीही डेट ही, ही फायनल समजायची लक्षात घ्या परत परत सांगतो ठीक आहे आणि हे पत्र आहे किंवा हे जे सर्क्युलर आहे किंवा हे नोटीस आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे लेटेस्ट नऊ तारखेचं आहे ठीक आहे आजची बारा तारीख आहे ठीक आहे मला ॲक्च्युली यावर लेट यासाठी झाला कारण की मला काही माहिती घ्यावं लागली त्यानुसार मी तुमचा हा व्हिडिओ थोडा लेट केलेला आहे बरेचशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे मला माहिती आहे टेलिग्राम थ्रू यूट्यूब चॅनल थ्रू किंवा इकडून तिकडून माहिती पडलेली आहे बघा मित्रांनो नऊ नऊ दोन हजार ते चोवीसचं हे पत्र आहे किंवा नोटीस आहे महाराष्ट्रच्या ऑनलाईन साईटवर आहे बघा ठीक आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारची डेट त्यांनी मेन्शन केलेली नाही आहे पहिली गोष्ट ही जर डेट फायनान्स झालेली असती तर याच पत्रामध्ये किंवा याच नोटीसमध्ये त्यांनी डेट डिक्लेअर केलेली असती परंतु डिक्लेअर केलेली नाही आहे पहिली गोष्ट ही दुसरी गोष्ट त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की डेट अजून फायनलाईज झालेली नाही आहे अंडर प्रोसेस आहे ठीक आहे म्हणजे त्यावर काम सुरू आहे तुम्ही जर माझा आधीचा व्हिडिओ बघितला ज्याला म्हणजे बघा एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये होईल की पंचवीसमध्ये हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांना एक गोंधळात होते विद्यार्थी मित्र कारण की अशा अफवा सुरू होत्या अशा न्यूज सुरू होत्या आणि कन्फर्म न्यूज होत्या काही की जणांचं असं म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की सर कन्फर्म न्यूज आहे किंवा पंचवीसमध्ये एक्झाम होईल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एक्झाम पंचवीसमध्ये होणारच नाही एक्झाम ही चोवीसमध्येच होईल आणि कन्फर्ममध्ये होईल साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर किंवा जे काही इलेक्शन आहे त्याच्या पिरियडमध्ये किंवा डेट जर त्यांनी आधी डिक्लेअर केली तर एक्झाम नोव्हेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते ॲक्च्युली ते त्यांच्या हातामध्ये ते मागे पुढं करू शकतात तुमच्या त्यांच्या याच्या फिजिबिलिटीनुसार डेट्सच्या तर हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं त्यामध्ये बघा आता जे काही त्यांनी ही जी नोटीस दिलेली आहे त्यानुसार त्यांनी डेट कन्फर्म केलेली नाही आहे आणि त्यावर प्रोसेस सुरू असं यांचं म्हणणं आहे नऊ तारखेच्या पत्रामध्ये आणि दहा तारखेला मला विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स कम आले विद्यार्थी मित्रांचे काही मॅसेजेस आले कम याच्यावर यु याच्यावर सुद्धा आले आणि प्लस व्हॉट्सअपवरसुद्धा आले की सर काहीतरी ऑक्टोबरची डेट आहे सतरा अठरा एकोणीस वगैरे समथिंग काहीतरी डेट आहे ती कन्फर्म आहे का आणि म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी अशा न्यूज सुरू होत्या तर मित्रांनो तुम्हाला मी कन्फर्ममध्ये सांगू शकतो की ही डेट जी आहे ही फक्त एक्सपेक्टेड डेट आहे आय पी एस दर महिन्याला ज्या ज्या काही एक्झाम पेंडिंग असतात आणि त्यांचं परमिशन घेऊन त्या डेट डिक्लेअर करत असते परंतु जे डिपार्टमेंट आहे जी कंपनी आहे महाट्रान्सको असो महापारेशन असो महाजेनको असो किंवा आणखी काही तुमच्या जिल्हा परिषद असो काही असो ते कन्फर्म झाल्याशिवाय त्यांच्याकडून कन्फर्म झाल्याशिवाय आय बी एस हे डिक्लेअर करत नाही त्यांनी फक्त शेड्यूल करून ठेवलेलं आहे दर महिन्याला असं शेड्यूल येतं आणि हे एक्सपेक्टेड डेट आहे आ, ला ला ही एक्झाम डेट म्हणून कन्सिडर करून अभ्यास करायला किंवा टार्गेटेड डेट म्हणून अभ्यास करायला आपल्याला काही हरकत नाही आपलं कुठंच नुकसान नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे टार्गेटेड डेट म्हणजे टार्गेट डेट म्हणून अभ्यास करायला त्यानुसार तुमचं प्लॅनिंग तुमचा अभ्यास तुमचं प्रिपेरेशन तुमचं जे काही प्रॅक्टिस आहे ते सुरू ठेवा जे काही डेट्स आहे आय थिंक सतरा तेवीसच्या दरम्यान हे एक्झाम आठवड्याभरामध्ये अशी एक्सपेक्टेड आम्ही परत सांगेल तुम्हाला ही कन्फर्म डेट नाही आहे त्याच्यामुळे अशा याच्यामध्ये जाऊ नका जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही कदाचित डेट्स खऱ्या पण असू शकतात किंवा ऑथेंटिक असू शकतात परंतु त्या कन्फर्म असल्याशिवाय हो त्यावर हंड्रेड पर्सेंट हे करू नका टार्गेटेड डेट म्हणून अभ्यास करायला आपल्याला काहीही हरकत नाही आहे आणि तसंही आता खूप डिले झालेलं आहे आपल्याला ऑक्टोबरमध्ये एक्झाम इनी हाऊ पाहिजेच आहे एक्झाम झाली तर फारच चांगलं तर महिन्यामध्ये एक्सपेक्टेड डेट तुम्हाला येतीलच परंतु त्या डेटला एक्झाम होईलच असं कन्फर्म नसतं परंतु आपल्याला ते टार्गेटेड डेट पकडून अभ्यास करायला काहीही हरकत नसतं आपल्याला त्याच्यामध्ये काही नुकसान नसतं ठीक आहे त्याच्यामुळे सतरा अठरा ते आय थिंक तेवीसपर्यंत ह्या डेट्स आहेत त्या तुम्ही एक्सपेक्टेड डेट म्हणून अभ्यास करायला काहीही हरकत नाही ठीक आहे जर त्यात रिलेटेड काही स्ट्रॉंग महाट्रान्सकोनी डिसिजन घेतलं किंवा परमिशन दिली आय बी पी एसला तर कदाचित पंचवीस तारीख किंवा एक तारखेपर्यंत आपल्याला नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहे माझ्या माहितीप्रमाणे महाट्रान्सकोने त्यावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब केलेला नाही आहे कन्फर्ममध्ये ती डेट त्यांनी सांगितलेली नाही आहे परंतु त्यांचं डिसिजन झालं तर ते एक तारखेपर्यंतसुद्धा सांगू शकतात कारण की सतरा म्हणजे पंधरा तारखेचा पंधरा दिवसाचा डिफरन्स होतो पंधरा दिवसाआधी ते डिक्लेअर डेट करू शकतात ठीक आहे अभ्यास रिलेटेड तुम्हाला काही सांगायची गरजच नाही कारण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळपैकी झाला असेल आता शक्यतो एम सी क्यूकडे डायव्हर्ट व्हा खूप काही आता रीड रिडिंग करत बसू नका किंवा थेरी रीड करत बसू नका एम सी क्यू एम सी क्यूवर जास्तीत जास्त डायव्हर्ट व्हा जितके जास्त एम सी क्यू तुम्ही सॉल्व कराल स्वतः सोल्युशनसहित म्हणजे सोल्युशनसह ते तुमच्यासाठी फायद्याचं राहणार आहे आणि स्वतः प्रॅक्टिस करा टेस्ट सॉल्व करा जे अवेलेबल आहे ते सॉल्व करा जिथे अवेलेबल असेल ते सॉल्व करा जास्तीत जास्त सॉल्व करा आणि प्रॅक्टिस जास्त करा एक्झाम पेपर देण्याची प्रॅक्टिस करा नॉन टेक्निकल असो की टेक्निकल असो नॉन टेक्निकलला कमी लेखू नका नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट असतो तुमच्या सिलेक्शनमधला आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका स्वतःला अंडर एस्टिमेटसुद्धा करू नका आणि घाबरू तर नकाच कारण की एक्झाम डेट जशी जशी जवळ येते तसं तसं मित्रांना थोडं घाबरायला होतं विद्यार्थी मित्रांना त्यामुळे तसं करू नका आणि विनाकारांच्या न्यूजमध्ये किंवा निगेटिव्ह थिंकिंगमध्ये पडू नका कारण मी तुम्हाला वारंवार तेच सांगत असतो तो खूप मोठा स्ट्रॉंग पॉईंट असतो तुमच्या सिलेक्शनमधला की तुम्ही कुठे कसे काय प्रत्येकजण आपापल्या फायद्यानुसार इथे तुमच्यासमोर येत असतो तुमच्यासमोर ते काही प्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्यामागे लागू नका वाटेवर जे काय असेल ते मी आता प्रत्येकाला काही इथे म्हणू शकत नाही परंतु आपलं प्लॅनिंग आपलं स्वतःच्या माइंडमध्ये असलं पाहिजे आणि मग स्वतःचं अॅनालिसिस स्वतः करा आपण कुठे कमी आहे त्यावर जास्त फोकस करा आणि कुठे आपला पा, पार्ट सॉंग आहे त्याचं फक्त रिवाईज करा हे तुम्हालाच करावं लागेल ठीक आहे बाकी तुम्ही जर खूप मोठे इन्स्टिट्यूटसुद्धा लावले तरी तुम्हाला असं काय हंड्रेड पर्सेंट तुम्ही पास व्हाल तसं नाही आहे विद्यार्थी मित्र हा घाबरलेला असतो माझा पर्सनल ऑब्झर्वेशन आहे विद्यार्थी मित्र हे घाबरलेले असतात आणि मग हे करू की ते करू इथे लव की तिथे लव इथे लव तिथे करत परंतु तुम्हाला तुमचं तुम्हा ॲनालिसिस स्वतः करायचं आहे दहा मित्र चालले म्हणून आपण जायचं असं नाही आहे आपला अभ्यास आपण स्वतः केला पाहिजे भरपूर मटेरियल अव्हेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट अव्हेलेबल आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे परंतु तरी विद्यार्थी मित्र माझ्या लक्षात आलं आहे की किती त्यांना व्यवस्थित सांगा ते आपलं जे करायचं ते करतात ठीक आहे तो तुमचा प्रश्न आहे माझं काम तुम्हाला फक्त सांगणं आहे माझ्या अनुभवावर मी तुम्हाला सांगत असतो बाकी विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सुरू ठेवा सतरा अठरा तेवीस जे काही ऑक्टोबरचे डेट्स आहेत त्याला टार्गेटेड डेट म्हणून अभ्यास करायला आपल्याला काहीही हरकत नाही तर मित्रांनो या रिलेटेड आपले कोर्सेससुद्धा आहे आपलं इंजिनिअर अपूर्ण ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये आपले कोर्सेस आहे आपल्या बी रिलेटेड किंवा एईच्या पोस्टसाठी जेईच्या पोस्टसाठी आणि प्लस तुमचं आय टी आय विद्युत सहायक वगैरे आहे सिनियर पोस्टसाठी सुद्धा ते कोर्सेस आणि टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे त्यानुसार तुम्ही ते परचेस करू शकता ठीक आहे वरच्यावर आपण डिस्काउंटसुद्धा देत राहतो तर असे करतो मित्रांनो तुमचे थोडेफार मी इथे माइंड क्लिअर करायचा प्रयत्न केला बरेचसे विद्यार्थी जे आपल्याला फॉलो करतात स्ट्रॉंगली फॉलो करतात आपल्यावर ट्रस्ट करतात ते आपल्या व्हिडिओची वाट बघत होते आणि मी थोडासा दोन तीन दिवस डिले म्हणजे वेळ घेतलेला आहे तुम्हाला हे सांगण्याकरता मग ते डेट कन्फर्म झाली नाही आहे एक ऑक्टोबरपर्यंत आपल्याला ते वेबसाईट थ्रू माहिती पडून जाईल परंतु ते जर फायनल केलं महाट्रास्कोने तर अन्यथा ती डेट पुढेसुद्धा जाऊ शकते त्यानुसार तशा तयारीमध्ये राहा ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल थोडंफार माहितीपूर्वक वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वाचं अपडेट मिळेल आणि सुद्धा, सुद्धा डाऊट क्लिअर होतील आणि आपल्या चॅनलला सबक्राईब केलं असेल इंजिनिअरामो युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल हे इंजिनिअर अमोल त्यालासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद मित्रांनो